आज इथे ओबीसी समाजाचा मेळावा होता इथे आणि या महामेळाव्यामध्ये आदरणीय उपस्थित राज्याचे ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेब उपस्थित आहे त्याचप्रमाणे आदरणीय माझे बंधू सुनील भाऊ केदार उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आदरणीय रायवाडेसाहेब उपस्थित आहे आणि संपूर्ण आता ज्यांचं भाषण ऐकलं तळबदार जे माझे मतदात आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनावरून मी घडलेलं आहे त्यांचंसुद्धा मी इथं मनापासून अभिनंदन करतो आणि ओबीसी परिवार ज्या आदरणीय संपूर्ण मंच या ओ बी सी परिवारामध्ये ओबीसी म्हणजे काय ओबीसीचं कर्तव्य काय असते आणि ओबीसीनी काय केलं पाहिजे आणि हा ओबीसी समाज कसा घडला हे जेव्हा दादांनी आता सांगितलं की एकच एकच माणूस होता तो शेतकरी तो शेतकऱ्यातून काय काय करत कुठल्या कुठल्या कामामध्ये त्यांनी जाऊन आपापल्या वेगवेगळ्या समाजामध्ये त्याची ओळख झाली पण सगळं झाल्यानंतर तो एक मात्र काय राहिला तो ओबीसी राहिला आणि त्या ओबीसीच्या लढाईमध्ये ओबीसीच्या सगळ्या मागण्यांमध्ये ओबीसीच्या संघर्षामध्ये आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याची गरज आहे बावन हो बावनकुळे साहेब मंजावर आहे बावनकुळे साहेब सुद्धा म्हणे मी भाषण देणार नाही मी तुमच्या लढाई सोबत आहे ते आता आल्यावर ते बोलले म्हणजे ज्या मंत्र्यामध्येच ही लढाई लढण्याची क्षमता आहे मी बावनकुळे साहेब सांगतो तुम्हाला की आज ओबीसी समाजासाठी आपल्याला हॉलमध्ये मेळावा घेण्याची गरज नाही इथे बसलेला एक एक ओबीसी एक एक हजार लोकांना भारी आहे आणि रामलीला मैदान मी तुम्हाला सांगतो रामलीला मैदान हे केव्हाही भरू शकते फक्त आपण मनावर घ्या कोणती सरकार असू द्या कोणी मुख्यमंत्री असू द्या मुख्यमंत्री असू द्या की सरकार असू द्या ती ओबीसीच्या भरोशावर आहे ते त्यांना दाखवण्याची गरज आहे आणि ते जेव्हा आपण दाखवू अनेक सोबत आम्ही काम केलं सुनील भोनी केलं मी सुद्धा केलं सुनील काँग्रेस काँग्रेसमध्ये केले पण प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक पक्षामध्ये ओबीसी समाजाचा प्रत्येक घटक जोडलेला आहे आणि जर प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक मंत्र्यासोबत प्रत्येक मुख्यमंत्र्यासोबत जर ओबीसीच्या ताकदीवर सरकार बनवल्या जाते तर त्या सरकारला ओबीसीची ताकद दाखवण्याची गरज आहे आणि कोणती सरकार असो सरकारचं महत्व कमी असते पण ज्या ताकद आपण एकत्र करतो ज्या ताकदीची एकजुटता एकत्र आणून दाखवतो ती ताकद प्रत्येक सरकारला झुकवण्याची ताकद ठेवते म्हणून आपल्या मागण्या मी आता खूप मागण्यांची मागण्या कोणकोणत्या पाहिजे त्याचे काही वारंवार ते मानणार नाही का सगळ्यांनी मागण्याबद्दल बोललेले आहे की आपल्या ओबीसी ला काय काय मिळायला पाहिजे काय सुविधा मिळाल्या पाहिजे अदर बॅकवर्ड फक्त आपल्याला नावापुरतं आहे पण कुठल्याही बॅकवर्ड सुविधा नाही आहे ओबीसी फक्त आपल्याला दिलेला आहे एक मला वाटते एखादं जे नामकरण जे ठेवलं जाते तशा प्रकारे ओबीसीचं नामकरण केलेलं आहे पण त्याच्या कुठलेही कुठलेही फायदे आपल्याला मिळत नाही हा सगळ्या फायद्यांसाठी आपल्याला एकजूट होण्याची गरज आहे ते महाराष्ट्राचं आंदोलन असू द्या या देशावर दिल्लीच्या धर्तीवर आंदोलन असू द्या कुठलंही आंदोलन असू द्या आम्ही ताकतीनं ओबीसीच्या सगळ्या मागण्यांसाठी मैदानामध्ये उतरू आणि दाखवून देऊ की ओबीसीची ताकद काय ओबीसीच्या मागण्यांसाठी कशा प्रकारे सरकारला झुकून या मागण्यांकडे लक्ष वेधावं लागेल यासाठी ताकतीनं मैदानामध्ये उतरू कारण की आता खऱ्या अर्थानं अनेक वक्त्यांनी आपापले मत मांडले ओबीसी काय काय तळमळ आहे ते सगळी सांगितली पण आता आपल्याला साठी फक्त एकच करायची गरज आहे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशा प्रकारची भूमिका हे आपल्याला ठेवावी लागेल तरच खऱ्या अर्थानं ओबीसी समाजाला न्याय मिळू शकते आणि हा न्याय भावनकुळे साहेब आपला अपेक्षा आहे की सरकारच्या माध्यमातून या राज्यापासून तर देशापर्यंत ओबीसीच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी नक्कीच आपण या ओबीसी समाजाला एक न्याय न्यायची भूमिका ठेवाल हा आमचा विश्वास आहे आणि पुनच्छ मी या महाअधिवेशनाला या महाअधिवेशनाच्या प्रत्येक क्रांतिकारी पाऊलाला पूर्ण समर्थन देतो आणि ज्या ज्या क्षणी आमची गरज पडेल ताकदीनं तुम्ही फक्त आवाज द्या सगळ्यात पुढे हा आवाज उचलण्यासाठी उभा राहू हा आपल्याला शब्द देतो जय हिंद जय ओबीसी